लवकरात लवकरचा मुहूर्त सांगा आम्हाला. आम्हाला फार काही गाजावाजा नाही करायचा, घरातल्या घरातच आटपायचा कार्यक्रम. काय गविनी, चालेल ना? हो. माफ करा, पण गणेश विसर्जनानंतर एकही मुहूर्त नाही. पुढे पितृपक्ष चालवतोय ना, परंतु तुलसी विवाहानंतर लगेचच मुहूर्त आहे. तसंही देवासमोर सगळे मुहूर्त चांगलेच आहे. नाही नाही, तसं नाही, पण त्यातल्या त्यात एखादा चांगला मुहूर्त सांगा ना. उगाच विघ्न नको कशात. आजपासून तिसरा दिवस उत्तम आहे. अरे वा, हे तर छानच झालं. येतो. चला आता तोंड गोड करूया. अगो बाई, जा ऋषीचं तोंड पण गोड कर. हो. घे. अरे घे, खुश नाही आहेस का तू? आता माझं काम झालंय, मला निघायला हवं. सरळ शब्दात सांगतेय तुला, हा फालतूपणा माझ्याबरोबर करायचा नाही. तुला आधी सुद्धा सवय असेल ना इतर मुलींबरोबर हे असं करायची, पण मी त्यातली नाहीये. हे सगळं माझ्याबरोबर वर्कआउट होणार नाही. खेळ वाटतो तुला हा सगळा? ह्या कामाचा सिरियसनेस मला माहितीये, आणि जर त्याच्याशी कोणी खेळ करणार असेल ना तर मला अजिबात आवडत नाही. हे बघ सम्यक, मला मान्य आहे त्या दिवशी तू चोरांपासून मला वाचवलंस, माझ्यासाठी मारामारी केलीस, त्यानंतर आपण एक दोनदा कोइन्सिडेंटली भेटलो सुद्धा, इथपर्यंत ठीक होतं ते. पण हे आजचं जरा अति होतं. तुझ्या या फालतू ट्रिक्स आणि चीप मेसेजेस पुन्हा माझ्या वाट्यात आले ना तर लक्षात ठेव. मी मुद्दा म्हणून तुम्हाला त्रास देण्यासाठी हे सगळं नव्हतं केलं. मला वाटलं. काय वाटलं? खुश होईन मी. मला असं तुला फ्लर्ट करताना बघून खूप आनंद होईल.